20 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर सर्व प्रकारच्या ब्रँडेड गॉगलवर 15% सूट प्रत्येक फ्रेमच्या खरेदीवर 5-25% सूट एकाच वेळी 2 चष्मे खरेदी केल्यास दुसऱ्या चष्म्यावर 20% सूट ही ऑफर 2 एप्रिल 2022 ते 31 मे 2022 कालावधीत लागू राहील ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख 92-70-37-41-74 आणि 91-50-290-290 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा जनप्रबोधन यात्रा सुरू करण्यात आली आहे. 14 ते 23 मे या कालावधीमध्ये वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा या नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रबोधन यात्रा निघाली आहे. थोर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमीपासून ही यात्रा सुरू झाली आहे. सेनगाव मोझरी मुक्ताबाई नगर निफाड त्र्यंबकेश्वर आळंदी देहू पिंपळनेर सासवड श्रीगोंदा आपेगाव पैठण दौलताबाद नरसी नामदेव गंगाखेड परळी अरणगाव मंगळवेढा आदी संतभूमींना भेट देत कीर्तन प्रवचनांचा जागर करत पुढे पंढरपूर या ठिकाणी या यात्रेचा समारोप होणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संत आणि समाजसुधारकांचा कृतिशील आणि विवेकी वारसा पुढे नेणारी चळवळ आहे असं मनोगत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्रातल्या सर्व तमाम जनतेला मला कळवायला आनंद होतो की महाराष्ट्र अंडीसने वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा ही यात्रा 14 मे 2022 ते 23 मे 2022 अशी सुरू केलेली आहे आणि ही यात्रा जी आहे ती गाडगेबाबांचं जे गाव आहे सेनगाव इथून सुरू होऊन ती शेवटी त्याचा शेवट जो आहे तो पंढरपूरमध्ये होणार आहे. मंगळवेढ्यामार्गे पंढरपूरला तो समारोप होणार आहे. तर जिथे जिथे संतांच्या समाधी आहेत किंवा कर्मभूमी आहेत त्या सर्व ठिकाणी ही यात्रा जाणार आहेत. तिथे आमचे जे कार्यकर्ते आहेत कीर्तन प्रवचन प्रत्येक ठिकाणी करून त्या संतांच्या समाधीचं त्यांना आदरांजली अर्पण करून नमस्कार करून आणि त्या त्या ठिकाणी प्रबोधनपर कीर्तन आणि प्रवचन कार्यकर्ते करणार आहेत की संतांनी जे आहे जो विचार दिलेला आहे संतांनी तो विचार अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आहे आणि संतांनी दिलेला विचारच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे चालवते. म्हणजे जसं की तुकाराम महाराजांनी त्या काळात म्हणून ठेवलंय की नवसे पण कन्यापुत्र होती तर का करणे लागे पती किंवा जी भोंदूगिरी आहे समाजातली तिच्यावर प्रहार करताना तुकाराम महाराज असं म्हटलंय की ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोणी म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकुणी करती पाप. अशा प्रकारचे अनेक विचार आहेत. एकनाथांचे विचार जर तुम्ही जर बघितले ज्ञानेश्वर असतील एकनाथ असतील तुकाराम असतील हे सगळे संत तुकडोजी महाराज असतील ह्या सर्वांनीच अंधश्रद्धा निर्मूलन समाजातून हवं याच्यासाठी आपल्या अभंगातून समाजावर प्रहार केलेला आहे ह्या भोंदूगिरीवर प्रहार केलेला आहे आणि तोच विचार रुजवण्यासाठी ही यात्रा निघालेली आहे. यात्रा ही 16 तारखेला संगमनेरमध्ये आली होती आणि काल म्हणजे 18 तारखेला ती नगर जिल्ह्याचा विचार केला तर संगमनेर श्रीगोंदा काल श्रीगोंद्यात होती आणि श्रीगोंद्यातून काल नेवाशामध्ये ती मुक्कामाला होते लोक होते आणि यात्रा पुढे आता आपेगावला ते जाणार आहेत आणि समारोप हा 23 तारखेला पंढरपूरमध्ये होणार आहे. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल की हे वारकरीच्या विरोधात काम करतात किंवा वारकरी संप्रदायाच्या विरोधात बोलतात असं एक अपप्रचार एकेकाळी केला गेला होता आणि कायदा जो आहे महाराष्ट्र अंडीसच्या पुढाकारातून जो झालेला जादूटोना विरोधी कायदा त्या कायद्याला सुद्धा अशाच प्रकारे विरोध केला गेलेला होता. तर मुळात संतांच्या आणि सुधारकांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही काम करतो आहोत हे या यात्रेतून अप्रत्यक्षपणे समाजाला पुढे मांडलं जाणार आहे आणि समाजाला कळणार आहे आणि संतांचे विचार समाजात रुजवण्याचं काम आम्ही करतो आहोत. संगमनेर शहरातही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं या प्रबोधन यात्रेचं स्वागत केलं गेलं. यामध्ये संत साहित्याचे गाढे अभ्यासक हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर ज्येष्ठ समाजवादी विचारवंत सुभाष वारे अभियान प्रमुख हरिदास तम्मेवार मनोहर जायभाय हनुमंत मुंढे नितीन राऊत अनिल आणि शोभना वसंत आदींसह संत विचारांचे कार्यकर्ते सहभागी झाले. सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर.